कार्य काय केंद्र का काय कार्य आहे का कार्यच नाही त्याला काही कोण सांगते हिंट देतो आणखीन माझं उदाहरण देऊन सांगितलं होतं तुम्हाला माझं उदाहरण आता माझं म्हणजे वर्गामध्ये माझं काय रोल आहे ती भूमिका तुम्हाला त्या पद्धतीने सांगितली होती सांग बेस्ट बेस्ट तू बेस्ट हाँ बोलो बेस्ट बस कौन सांगते आणखीन हाँ तू सांग काय म्हणते इंटरफेस बसा बघा तुम्हाला उदाहरण दिलं होतं मी केंद्रक म्हणजे पेशीतला सर्व नियंत्रण करणारा सेल ऑर्गॅनिल्स आहे पेशीचा अवयव आहे ते लक्षात आलं हे सांगितलं माझं उदाहरण देऊन सांगितलं होतं या ठिकाणी तसं सेलमध्ये सर्व अवयव आहेत आपण ह्या वर्गातले सगळे आपण घटक आहोत बरोबर आहे ही बाउंड्री म्हणजे सेलचं मेम्ब्रेन आहे आवरण आहे सेलवॉल आहे असं गृहीत धरू आपण सायटोप्लाझम म्हणजे पाणी आहे म्हणजे सायटोप्लाझममध्ये द्रव पदार्थ या ठिकाणी असणारं हवा हे सायटोप्लाझमसारखे या खोलीतले घटक तुम्ही सगळे आहात मी सुद्धा घटक आहे बरोबर तसे सेल ऑर्गॅनिल्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा त्या ठिकाणी म्हणजे केंद्रक असतो तसं इथे सर्वात मोठा आणि सर्वात जबाबदार नियंत्रण करणारा वर्गाला म्हणजे कोण आहे मी आहे हे सांगितलं होतं तुम्हाला मी बघा आता तुमची मर्जी आता काय हां चला पुढे बघा या ठिकाणी आता मी नेक्स्ट पेजवर या ठिकाणी पेज नंबर 55 या क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे आता हे सगळं आता मी शिकवत असलेलं केंद्रकातलं आहे केंद्रकाच्या बाहेरचं असलेलं ह्यापूर्वी सगळं सांगितलं तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम गॉल्जी कॉम्प्लेक्स रायबोझोम लायसोसोम बरोबर आहे किंवा मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट त्यालाच आपण प्लास्टिडस आपण म्हणतो हे सगळे सेल ऑर्गॅनेल्स हे कसे आहेत केंद्रकाच्या बाहेरचे म्हणजे पेशीमधले आहेत बरोबर आणि हा सुद्धा सेल ऑर्गॅनेल पेशीमधला मोठा ऑर्गॅनेल आहे आणि त्याच्यामध्ये असणारे न्यूक्लोप्लाझम आहे क्रोमॅटिन नेटवर्क कालच्या आकृतीमध्ये तुम्हाला मी सांगितलं आकृती अगोदर समजून दिली तुम्हाला बरोबर आहे त्याची नावं वगैरे सांगितली तुम्हाला चला आता बघा या ठिकाणी क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये या ठिकाणी काय म्हणतो न्यूक्लियस कंटेन जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम्स काय म्हणते न्यूक्लियस कंटेन केंद्रकामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय अनुवंशिकतेच्या संदर्भामध्ये असणारा सारखेपण मिसाल के तौर पे हम बोलेंगे माणसापासून माणसाची निर्मिती होते बरोबर लक्षात आलं दुसरा प्राणी नाही हे अनुवंशिक गुण झालं लक्षात आलं आणखीन तुम्हाला सांगतो पुढे कुत्र्यापासून कुत्र्यांचीच पिढी कंटिन्यू होईल मांजरापासून मांजराचीच होईल हत्तीपासून हत्तीचीच होईल दुसरं होणार नाही का होणार नाही कारण त्यांच्या सेलमध्ये त्या केंद्रकामध्ये त्यांचे गुणधर्म तिथे होते कळायला मुद्दा तुम्हाला दुसरं होत नाही नॉट एल्स दुसरा नाही कोणतंही प्राणी घ्या झाडाचं उदाहरण घ्या वनस्पतीचं घ्या त्याच्यापासून त्याचीच पिढी कंटिन्यू होते बरोबर आहे कारण काय टिश्यू कल्चर सुद्धा करा तुम्ही त्या ठिकाणी ज्या टिश्यू आपण कल्चर केलेलं आहे ज्या पेशी आपण वाढवलेले आहे ते त्याच्यापासून त्याचेच टिश्यू तयार होतील ग्रुप होईल त्याच्यापासून त्याचंच प्लांट तयार होईल बरोबर आहे ना हे लक्षात आलं म्हणजे याला आपण त्या ठिकाणी काम लावतो त्याचे का कारण त्याच्या पेशीमध्ये केंद्रक आहे केंद्रकामध्ये असणारे अनुवंशिक गुण आहेत अनुवंशिक गुण म्हणजे त्याचे गुणधर्म
बरोबर आहे. आपण टिश्यू कल्चरमध्ये आंब्याची टिश्यू आपण कल्चर केलेलं आहे, बरोबर आहे. तिथं जांभळाचं येणार नाही, टिश्यू वाढणार नाही तिथे, बरोबर. एखादं फळ आणखीन दुसरं कोणतं तरी आहे, पण त्याचं टिश्यू कल्चर केलेलं आहे, दुसरं येणार नाही. का येणार नाही? कारण त्याच्या सेलमध्ये त्याचंच केंद्रक होतं. अनुवंशिक गुण तिच्यामध्ये होते. तुम्हाला मी नेहमी सांगितलेलं आहे, आपले अनुवंशिक गुण कुठे आहेत म्हणलं तर आपल्यामध्ये कुठे आहेत म्हणलं तर त्या ठिकाणी आपल्या पेशीत आहेत, पेशीमध्ये असणाऱ्या केंद्रकामध्ये. लक्षात आलं का म्हणतो? इवन आता ते तर उदाहरण सांगितलं तुम्हाला, आणखी सांगतो. समजा आपला एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आईसारखीच होते, वडिलासारखीच होते, बरोबर आहे. का होते? त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये सारखे गुणधर्म असतात. आता आपल्याकडे ही विद्यार्थिनी, ही मोहिनीची मुलगी आहे, हिला मी कधीच बघितलेलं नाही, कधी बोललो सुद्धा नाही, पण ह्याची बहीण आपली 12वीला त्याची विद्यार्थिनी आहे माझी. लक्षात आलं? त्याच्यावरून मला संदर्भ असा मी कधीच बघितले नाही, मग कसं कळालं त्या ठिकाणी? हेरिडिटी गुणधर्म, अनुवंशिक गुण. लक्षात आलं का म्हणतो? हे त्याचं उदाहरण आहे. आता हे उदाहरण तुम्हाला का दिलं? तुम्हाला समजण्यासाठी, बरोबर. दुसरं उदाहरण दिलं तर तुम्हाला कळणार नाही काय आहे की कुठले काय नाही की. पण मला काय म्हणायचं आहे, तुमच्या डोक्यामध्ये हे शिकवलेलं ते विसरूनच जाते आणि ते उदाहरणाचं लक्षात राहतं, बाकी दुसरं काहीच राहत नाही. आता मी ते लक्षात राहू म्हणून उदाहरण देत असतो. केंद्रकाची भूमिका, केंद्रकाचं काय फंक्शन आहे म्हणून मी वर्गामध्ये माझं जसं नियंत्रण तुमच्यावर आहे त्या पद्धतीचं उदाहरण दिलं होतं. तुम्हाला डोक्यामध्ये तेच लक्षात आहे, केंद्रकाचा फंक्शन माहीत नाही. आता केंद्रकाचं काय फंक्शन आहे असं जर म्हटलं तर, जसं एखादं मी तुम्हाला सांगितलं की सर्व पेशींना, पेशीमध्ये सर्व सेलच्या ऑर्गन आहेत, त्याला नियंत्रित ठेवणे. आता माझं काय ते फंक्शन म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा अगोदर नियंत्रण करणे. नियंत्रण असल्यानंतर मला शिकवता येईल. आता तुम्हाला ते लक्षात आहे, सरांनी वर्गामध्ये येऊन शिकून नियंत्रण करतात, बाकी पेशी, पेशीतला असणारं केंद्रात ते अजिबात लक्षात येत नाही. का? आम्हाला लक्ष तर ठेवायचं नाही. आम्हाला कुठे का पास व्हायचं आहे, कारण आम्हाला का कुठं आणखीन कोणत्या पदावर द्यायचं काय भले माणसं तुम्ही म्हणाला वगं आमच्या घरचे पाठवतात म्हणून आम्ही येतो, नाहीतर आमचं नाहीतर दुसरं तिसरं चालू असतं आमचं काही, बरोबर आहे. बघावा तुमची मर्जी. आता चला पुढे बघा, या ठिकाणी काय सांगतो ते. न्यूक्लियस कंटेंट द जेनेटिक इन्फॉर्मेशन केंद्रकामध्ये अनुवंशिक गुणधर्मांचा. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे अनुवंशिक इन्फॉर्मेशन म्हणजे अनुवंशिक, समजणार ना अनुवंशिक काय बोला तुम्ही? उसकी पिढी से पिढी चलते आने वाले उसके गुण, इंसान के बच्चे की तरफ से, इंसान इंसान के पास इंसान का बच्चा ही होता है, दूसरा नहीं. रहन में आगा क्या बोला तुम्हें, ये ध्यान में रखने का है. त्याच्यानंतर याला म्हणतात जेनेटिक इन्फॉर्मेशन. कशामध्ये असतात? न्यूक्लियसमध्ये असतात, बरोबर आहे. न्यूक्लियस कंटेन द जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. कशाच्या रूपाने असतात? क्रोमोझोमच्या रूपाने. लक्षात आलं? आपल्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. पेअर आहेत 23, म्हणजे किती पेअर म्हणल्यानंतर किती झालं? 23 तर डबल. पेअर म्हणजे जोडी म्हणलं, 23 जोडी म्हणजे किती झाले? 23 दुणे 46, बरोबर आहे. 46, बरोबर. आपण म्हणतो तिकडून जर पती पत्नी येत असतील तर ह्या एक जोडी उलाल्या म्हणतो, एक जोडी खुश होता पती पत्नी म्हणलं की खुश. कारण तुम्हाला दुसरं उदाहरण नको असतं, बरोबर. दुसरे उदाहरण जर दिले तर काय उदाहरण दिलं असं, काही उपयोगी द्या आता भविष्यामध्ये आमचं. शुभेच्छा तुम्हाला. चला असो, चला बघा बघा. इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम विच आर नथिंग बट, ते दुसरे तिसरे काय नसून डीएनए मॉलिक्यूल असोसिएटेड विथ प्रोटीन. डीएनएचं मॉलिक्यूल आणि असोसिएटेड प्रोटीन, त्याच्याशी संबंधित असणारे प्रोटीन. डीएनएची कल्पना दिली मी तुम्हाला. डीएनए ह्याच्या अगोदर सुद्धा डीएनए म्हणजे डीएनएचा लॉंग फॉर्म सांगितलेला आहे, डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक ऍसिड. पर डीएनए कसं असतं म्हणून तुम्हाला कल्पना दिली, कसं असतं त्या ठिकाणी बघायला जर वरून जर बघितलं तर सगळ्याचे डीएनए सारखे दिसतात, सर्व माणसांचे सर्व. मात्र 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 प्रत्येकाच्या डीएनएमध्ये किंचित तो फरक असतो. उदाहरणार्थ चेहऱ्याचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला, बरोबर आहे. तुम्हाला डीएनए लक्षात राहत नाही, फक्त चेहऱ्याचंच लक्षात राहते, बरोबर आहे का?
हे कारण का मी तिथं जुडावं तुम्हाला समजावं म्हणून सांगत असतो. पण तुम्ही काय करता अद्दर 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 अर्धर वरचं घेता, बाकी सगळं ते अवघड असलेलं अजिबात नाही. कारण त्याला अभ्यास करावं लागतं, बघावं लागतंय, त्याला पुस्तकामध्ये जावं लागतंय, आणखी अभ्यास करून त्याचं पाठांतर करावं लागतंय, ते अजिबात होत नाही. मला तर वाटतं जसं तुम्ही तर रेग्युलर येताव ना, पुस्तक उघडून कुणी बघत असतील याची खात्री नाही. कसं मला तो हसते ना, आ सर एवढं खरं कसं बोलताव की बघा तुम्ही, आमच्या मनातलंच बोलता बघा, बरोबर आहे. पूर्व तर खुश, पूर्वसुद्धा खुश सर, नाही लई बरं आहे ती उगी कधीतरी घेतल्यासारखं घ्यायचं, उगं घेतलं का घेतलं, उगं कोणत्या तरी सरांचं होमवर्क फिमवर असलं तर ते बसून 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 जरा तेवढंच घासायचं, हे अनग बघ तुझी वही माझी वही मी बघते तुझं हे इकडं तिकडं बघून त्या ठिकाणी ॲट पट्ट्या करून हा का ग्रेड घेतला का, हां सर घेतलं बरं का ग्रेड, हा ओके बरोबर आहे. आणि काही तर कसं आहे माहिती आहे का, अजून ग्रहपाठाच्या वह्यात आणलं नाही तुम्ही, बरोबर आहे का, वहीच तयार केली नाही, वहीच लिहा लिहायचं तर लांबच राहिलं. मात्र लक्षात ठेवा ह्याचं तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ग्रहपाठाची वही जर त्याच्यात लिहिलं जर नसलं तर इंटरनल मार्क मिळणार नाही, हातात जरी असले तर देणार नाही. देणार नाही म्हणजे मी बळनं देणार नाही असं नाही, देताच येत नाही. जर तुम्ही न लिहिता मी जर इंटरनल मार्क दिलं तर मी गुन्हेगार ठरतो, मला पुरावा लागतो. या मार्क या विद्या जर उद्या मला कोणी जर विचारलं हे इंटरनल मार्क तुम्ही कसे काय दिले, त्या मुलानं मला ग्रहपाठाची वही दाखवली. ग्रहपाठाची वहीची कुठे ती ग्रहपाठ नाही, ते मुलगा जर म्हणाला मी काय बिलवलं नाही सर, मला ग्रहपाठाची वह मिळाल, मार्क मिळालं म्हणून सर मला देता येईल का. हां तर याद रखो, आज नाही तो कल लिखना ही है, डूबने वाला नाही आहे, बरोबर आहे. मग त्यावेळेस शेवटच्या घाई घाईमध्ये कसतरी लिहून आणते, मग ग्रेड खराब मिळते, ते आता बघा. म्हणजे जाता जाता हे सुद्धा सांगितलं, तुम्हाला कल्पना असावी तेवढंही आराम करू नका. हां पुढे बघा या ठिकाणी परत त्याच्यानंतर, इन ए नॉन डिवायडिंग सेल, नॉन डिवायडिंग जे पेशी विभाजन होत नाही ते, द क्रोमोझोम अपियर ए थ्रेड लाईक नेटवर्क. आता जी आता तू म्हणलेली अध्यापक भाई तू इंटरफेस जे आता म्हणले ना ते इथे येते, ते नॉन डिवायडिंग सेल म्हणजे पूर्ण परिपक्व असलेली पेशी म्हणजे इंटरफेस असते, त्या इंटरफेसमध्ये विभाजन होत नाही, ते पूर्ण परिपक्व झाल्यानंतर विभाजन होते. मग त्याच्यामध्ये असणारं या ठिकाणी क्रोमोझोम जे आहे तर कसं असतो, थ्रेड फाईन थ्रेड लाईक, थ्रेड लाईक म्हणजे धाग्यासारखं, लक्षात आलं, थ्रेड लाईक म्हणजे कसं धाग्यासारखं असा त्याचा अर्थ आहे. बघा थ्रेड लाईक नेटवर्क अँड कॅनॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली, दिस नेटवर्क इज कॉल्ड क्रोमॅटिन मटेरियल. ह्या नेटवर्कला काय म्हणतात, क्रोमॅटिन मटेरियल असे म्हणतात, म्हणजेच क्रोमोझोमचं मटेरियल. द क्रोमॅटिन मटेरियल कंटेन, बघा क्रोमॅटिन त्याच्यामध्ये काय काय असतं, डी एन ए, क्रोमोझोममध्ये काय काय असतं, डी एन ए, हिस्टोन्स, नॉन हिस्टोन प्रोटीन अँड आर एन ए. आर एन ए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड, डी एन ए म्हणजे डी ऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड. हां बोला. जो मेन मेन आदमी छोड़े ऐसा पोनी रखी मेरा जरा मुझे अब भी मालूम हुआ आपके बच्चे उठ ले रहे वतन को जतन कर वक्त पे खर्च कर बच्चों को बुला रहे क्यों ना हाँ बच्चों को बुलाने लगे कब आप भी बुलाने लगे वो तो मैं देखेंगे क्या है ये तुम्हारे को मालूम है ना मैं आशीष चंदन हाँ आशीष चंदन अकड़ा साइंस का आए तो देखेंगे वो तो मैं हाँ आशीष चंदन मानो कौन है बाबा चंदन बग बड़ा तू तो खाई दे रहा है थी जा 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 चंदन आता हेचार कहीं नको आता हाँ तुम्हारा मारते बरा बोला 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 चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणत होतो
इन सम रीजन ऑफ क्रोमेटिन डीएनए इज मोर एंड इज जेनेटिकली एक्टिव कॉल्ड यूक्रोमेटिन सम रीजन्स दैट कंटेन द मोर ऑफ प्रोटीन एंड लेस डीएनए एंड आर जेनेटिकली इनर्ट आर कॉल्ड एज हिट्रोक्रोमेटिन हिट्रोक्रोमेटिन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हिट्रो म्हणजे वेगळे हां हां जाओ झालं त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी when the cell prepare to divide the chromosome coil and get condensed आता पुढे आला ही पेशी एकदा जर परिपक्व असल्यानंतर इंटरफेस म्हणजे कशी असते तुम्हाला कल्पना दिली आता तुम्हाला याच्यातला आता या ठिकाणी सांगतो आता इंटरफेस या शब्दाचा अर्थच आता ही पूर्ण परिपक्व असलेली पेशी याच्यामध्ये असणारा केंद्रक या केंद्रकामध्ये असणारा क्रोमोझोम्स लक्षात आलं का म्हणतो ही पूर्ण आता ही पेशी विभाजन जर होत असेल आता विभाजन म्हणजे एकचे दोन दोनचे चार चारचे आठ असे हे जे विभाजन होत असतात मग आता हे क्रोमोझोम काय होतं मग ह्याच्यातून अर्ध विभाजन होत असतं हे तुटते हे पेशी तुटते ह्याच्यापासून आता पेशी विभाजन तर तुम्हाला माहितीच असेल तुम्हाला आठवी नववी दहावीपर्यंत तुम्ही ते पेशीचं पेशी विभाजन सेल डिव्हिजन हे बघितलं असेल हा भाग इकडे जातो हा भाग इकडे जातो नंतर हे क्रोमोझोम फाईन असलेले कंडेन्स्ड होतात शॉर्ट अँड थिक होतात लक्षात आलं का म्हणतो आता ते सेल डिव्हिजन नावाचा पुढचा धडा आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढे सांगतो तुम्हाला आता हे परत नंतर आता हे सगळं मूळ या ठिकाणी बघा अशा पद्धतीनंतर ह्याच्या स्वतंत्र केंद्रक तयार होत आहे ह्याच्या स्वतंत्र केंद्रक तयार होत आहे आता हे केंद्रक असं तयार होत नाही डॉटेडनं दाखवलं जाते तयार होऊ लागले हे ठिपक्यानं राईट आणि नंतर हे क्रोमोझोम या पद्धतीने जाड थोडं या पद्धतीने हे पेअरिंग अशात तयार होते ते हे ह्याच्यामध्ये सुद्धा येतात ते हे वरचं हे बाकी दुसरं मोडलं जातं हे क्रोमोझोम हे शॉर्ट अँड थिक कोण बोललं रे बोललं तर बेटा दात तावणून काढून टाकेन बघा नालाय कुठलं लक्ष द्यायचं हे क्रोमोझोम कसे होतात त्या ठिकाणी शॉर्ट अँड थिक होतात अगोदर कसे होते इंटरफेसमध्ये फाईन आणि थ्रेड लाईक होते आता कसे झालेले म्हणून ते म्हणलंय कंडेन्स्ड इथं काय म्हणतं या ठिकाणी याच्यामध्ये बघा या ठिकाणी वेन द सेल अपियर टू डिवाइड ज्यावेळेस पेशी तयार झाली विभाजनासाठी विभाजन लक्षात आलं तुमच्या एकाचे दोन होणे त्याच्यामुळेच आपलं वाढ आणि विकास होत असते आपण लहानाचे मोठे जे झालो ना पेशी विभाजनामुळे लक्षात आलं काय म्हणतो आणि अशा पेशी विभाजन होतात आणि त्यावेळेस काय होतं या ठिकाणी क्रोमोझोम कॉईल क्रोमोझोम असे कॉईलमध्ये येतात अँड गेट कंडेन्स्ड कंडेन्सडमध्ये छोटे होणे ॲट द मेटाफेज ॲट द मेटाफेज स्टेज दे बिकम डिस्टिनिक्ट अँड कॅन बी क्लिअरली आयडेंटिफाईड काय म्हणतं ॲट द मेटाफेज मेटाफेजच्या वेळेस दे बिकम डिस्टिनिक्ट कॅन बी क्लिअरली आयडेंटिफाईड बघा नंतर स्पष्ट दिसायला लागतात यू विल स्टडी धिस प्रोसेस ॲज वेल ॲज स्ट्रक्चर अँड टाईप्स ऑफ क्रोमोझोम इन द अदर चॅप्टर आता काय म्हणतोय बघा आता तुम्हाला ते सांगितलं हित आलं पेशी विभाजनाचा जे काही आपण आपला अभ्यास करणार आहोत ते नंतरच्या धड्यामध्ये बघू म्हणते त्यांना ते लक्षात आलं काय म्हणतोय या ठिकाणी यू विल स्टडी तुम्ही अभ्यास करताल दिस प्रोसेस ॲज वेल ॲज स्ट्रक्चर अँड टाईप्स ऑफ क्रोमोझोम इन अदर चॅप्टर एव्हरी स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गनिझम हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रत्येक सजीवामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रोमोझोमचा नंबर असतो मानवामध्ये किती असतात म्हणलं तर 23 पेर्स असं म्हणलेलं आहे क्रोमोझोम असतात त्याच्यापैकी दोन क्रोमोझोम कसे असतात सेक्स क्रोमोझोम असतात आणि बाकीचे ऑटोसोमल असतात त्या दोन क्रोमोझोममुळे मग त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल मेल किंवा फिमेल नर किंवा मादी तयार होते लक्षात आलं का म्हणतो दोन क्रोमोझोम त्या ठिकाणी मग समजा एक्स एक्स क्रोमोझोम जर झालं त्या ठिकाणी तर मुलगी होते आणि एक्स वाय क्रोमोझोम झाला तर मुलगा होतो आणि बाकीचे दुसरे जे 22 क्रोमोझोमचे पेअर ते आपल्या शरीराचे दुसरे बॉडी कॅरेक्टर निर्माण करतात
म्हणून त्याला ॲटोसोमल क्रोमोझोम आपण म्हणतो. आता ते इतकं नाही आहे त्याच्यामुळे डिटेल काही सांगायची काही गरज नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढं सांगतो, नंतर पुढच्या याच्यामध्ये पुढे सांगेल. एव्हरी स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम, लाईक नॉर्मल ह्युमन सेल हॅज किती 46. किती आलं नॉर्मल? नॉर्मल म्हणते, नॉर्मल म्हणते, बरोबर आहे. नॉर्मल म्हणजे ह्याचा अर्थ असा, कारण मानवाचं नॉर्मल स्वरूप कसं आहे त्या ठिकाणी, मानवाचं नॉर्मली आपण सगळे, ॲबनॉर्मल नाही. एखादा माणूस कुठं बघितला का तुम्ही झाडासारखा उंच तेवढा बघितला? कोणता माणूस बघितला का एवढा डस्टरसारखा माणूस मोठा? जन्मल्यानंतर छोटं होईल तो गोष्ट, ती गोष्ट वेगळी, बरोबर आहे. हे ॲबनॉर्मल झालं. नॉर्मल आणि ॲबनॉर्मलचा अर्थ लक्षात आला तुमच्या? असा आता चला पुढे. द न्यूक्लियस कंटेन द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. बघा, केंद्रकामध्ये संपूर्ण, एंटायर म्हणजे संपूर्ण, अनुवंशिक गुण असतात, अनुवंशिक गुण असतात, असा त्याचा अर्थ. हॅन्स म्हणून प्ले इम्पॉर्टंट रोल इन द हेरिडिटी अँड व्हेरिएशन. म्हणून याचं रोल कशामध्ये? हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे पिढ्यानपिढी सारखे गुण येत असलेले त्यांच्यामध्ये त्यांची भूमिका असते. आणि व्हेरिएशन, व्हेरिएशन म्हणजे थोडासा बदल. काय बदल आहे? आज आपलंच उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, आपल्यात बदल आहे. बघा लक्षात घ्या, काय बदल आहे? आपलंच उदाहरण देऊ, दुसऱ्यांचं सांगणार नाही मी, बरोबर आहे. आपली आई वेगळी आहे, वडील वेगळे करून आलेले आहेत, बरोबर आहे. दोघांच्या म्हणून आपली निर्मिती झाली, बरोबर आहे. वडिलाकडून आलेलं मेल गॅमेट, आईकडून आलेलं फिमेल गॅमेट, कॉम्बिनेशन होऊन आपल्यामध्ये दोघांचेही गुणधर्म दिसून येतात. एखादा मुलगा किंवा मुलगी आपण म्हणतो, अरे ते आईसारखं दिसतोय किंवा आईसारखी दिसते, मुलगी आपल्या बापासारखी दिसते कारण आईसारखी, असंही म्हणतो. का? दोघांचेही गुणधर्म असतात. लक्षात आलं का? म्हणून हे सगळं पटल्यासारखं सांगतो तुम्हाला. म्हणजे आता आणखीन पुढे सांगतो, व्हेरिएशन म्हणजे काय? बदल. आता मला सांगा, एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आईसारखी किंवा वडिलासारखी, मुलगा किंवा मुलगी हुबेहूब तीच असते का? हुबेहूब ती राहत नाही, बदल असतो. दॅट इज अ व्हेरिएशन. कळाला मुद्दा? आता तुम्हाला मी सांगतो, आता बदल न होणारा सांगतो, उदाहरण देतो. झाडाची फांदी घ्या, जमिनीमध्ये लावा, ते झाड त्याच्यापासून आलं तर कसं झाड होईल? त्याच्यासारखंच होईल, काहीच बदल होणार नाही. कळालं मग तुम्हाला? कारण त्याच्यात काही बदल केला नाही. इकडं काय झालं आहे? बदल झालेला आहे. आई एक आई वेगळ्या ठिकाणी आणलेली आहे, वडील एका ठिकाणी आणलेले आहेत. लक्षात आलं का म्हणतो? त्यांचं सर्व बॉडी कॅरेक्टर त्यांचे वेगळे आहे, त्यांचे वेगळे कलर वेगळा आहे, त्यांचा कलर वेगळा आहे, बरोबर आहे. डोळ्यांचा कलर वेगळा आहे, शरीरांचा कलर वेगळा, हाईट त्यांची वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. लक्षात घ्या, हे झाले बॉडी कॅरेक्टर झाले, बरोबर आहे. किंवा चेहऱ्याचा शेप आहे, आकार आहे, हातांचा पायांचा रचना आहे, हे सगळे बॉडी कॅरेक्टर्स आहेत, हे सगळे हेरिडिटी कॅरेक्टर असतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं, या ठिकाणी बघा पुढे. हेज द प्ले इम्पॉर्टंट रोल इन द हेरिडिटी अँड व्हेरिएशन, इट इज द साईट फॉर सिंथिसिस ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम. बघा, म्हणून काय? इट इज द साईट फॉर सिंथिसिस. साईट म्हणजे जागा, हे सिंथेसिस म्हणजे तयार करणे, हे तयार करण्याची जागा आहे. काय? ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम्स. कळाला तुम्हाला मुद्दा? त्याच्यानंतर इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन तयार करण्यामध्ये याची भूमिका खूप महत्वाची असते, असा त्याचा अर्थ. ओके, पुढे नंतर बघा. क्रोमोझोम नंबर बीइंग कॉन्स्टंट फॉर ए स्पेसीज. बघा, क्रोमोझोम नंबर स्पेसीजमध्ये कॉन्स्टंट असतो. इट इज इम्पॉर्टंट इन पॉली किंवा फायलोजेनेटिक स्टडीज. फायलोजेनेटिक स्टडी म्हणजे काय हो? फायलोजेनिक म्हणजे आपल्याला याच्यावरून याची परंपरा काढता येते. लक्षात आलं काय म्हणतो? एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, याची आई कोण, वडील कोण, त्याच्यानंतर आजोबा कोण, त्यांचे खापर पंजोबा कोण, असे काहीतरी हेरिडिटी गुणधर्म आलेले असतात त्यांच्याकडून, त्याच्यावरून आपल्याला अभ्यासतात. याला म्हणणं येतं फायलोजेनेटिक इन्फॉर्म. फायलोजेनेटिक क्रमाने येणारं त्यांचं, बरोबर आहे, माहिती असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियस, दस
इज द मास्टर सेल ऑर्गनेल. म्हणून हे केंद्र काय आहे पेशीचं? काय आहे? मास्टर आहे. मास्टर म्हणजे मुख्य हो. आता मी या तुमच्या या वर्गातलं मास्टर आहे, बरोबर? मास्टर, मास्टर, बरोबर आहे ना का नाही? ते जे आहे ते मनात लागलेलं, आपण नाही लाजत नाही आपण. ती गोष्ट वेगळी, बरोबर आहे की आपण कोणावर नियंत्रण करत नाही. का काय करायचं करा बाबा, जाऊ द्या म्हणतो आपण, बरोबर आहे? सोडून देतो, सोडून देतो कोणी. हां झालं याचं तर पुढं जाते ना, तर लई पुढे जाते. चला पुढे आता बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा सायटोस्केलेटन, याच्यामध्ये आता नंतरचा पुढचा भाग या ठिकाणी काय आहे याच्यामध्ये सायटोस्केलेटन. आता सायटोस्केलेटनमध्ये या ठिकाणी काय आहे, विथ ॲडव्हान्स्ड इन लाईट अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. बघा ज्या वेळेस विकास झाला कशामध्ये, लाईट अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये, सायंटिस्ट रिव्हील द प्रेझेन्स ऑफ द नेटवर्क ऑफ फायब्रिल थ्रू आउट द सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये असणारे नंतर बारकावे सगळे बघायला लागले. इट इज कॉल्ड सायटोस्केलेटन. यालाच काय म्हणतात, सायटोस्केलेटन. म्हणजेच काय सायटोस्केलेटन? म्हणजे काय त्याच्या असणारा साचा. साचा आता तुम्हाला मी सांगतो, आपलं सुद्धा त्या ठिकाणी स्केलेटन आहे. काय आहे सांगा बरं आपलं? कोणतं स्केलेटन आहे? काही साचा आहे आपलं, हाडांचा सांगडा. लक्षात आलं का म्हणतो? आपल्या शरीरातलं सगळं 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 वाढून गेल्यानंतर काय राहत आहे? हाडच राहत आहेत, बाकी काही राहत नाही. लक्षात आलं का म्हणतो? माणूस मेल्यानंतर, पुरल्यानंतर त्याचं सगळं मांस मातीमध्ये, सगळं रक्त मातीमध्ये किंवा मांस त्याचं सगळं विलीन होऊन पूर्ण 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 कुजून बुकडा होऊन जाते. राहतं म्हणजे हाडांचा सांगडा राहते, बाकी दुसरं काहीच राहत नाही. आणि फुकल्यानंतर तर ते बी राहत नाही, सगळं पार होऊन जाते ते, बरोबर आहे? राईट. तर हे या ठिकाणी म्हणलेलं आहे सेलमध्ये सायटोस्केलेटन, बरोबर? त्याचं स्केलेटन ढाचा, स्ट्रक्चर असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्या स्केलेटनमुळे मानवाला एक विशिष्ट प्रकारची आकृती आलेली आहे. लक्षात आलं का म्हणतो? मानवाला एक विशिष्ट प्रकारचं स्केलेटन असल्यामुळे. जर स्केलेटन नाही राहिलं असत का झालं असतं सांगा बरं? नुसतं मांसाचा गोळा राहिला असता, लोमगळत गेलं असतं, कोणत्या प्राण्याच्या खाली आलं, पायाखाली आले की मरून गेलं असतं त्या ठिकाणी, बरोबर आहे? हाडं नाही झालं काय झालं सांगा ना? वाहनं तर सोडून द्या, वाहनं तर आत्ता बी वाहन आपल्यावर गेले तर बुकणा करते आपल्याला, बरोबर आहे? दुसरा प्राणीसुद्धा, गाय म्हैस बैल जरी उलाली त्यांनी, पळत 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 आले की मांसाच्या गोळ्यावर पाय दिले की तिथला तिथं खलास झाला आणि त्याच्याने पुढे निघून गेले असते, बरोबर आहे का? मांस का असतं काही बी नाही, ते स्केलेटन आहे. म्हणून त्याला साचा आहे असा त्याचा अर्थ आहे. पुढे बघा या ठिकाणी. सायटो स्केलेटन कन्सिस्ट ऑफ द मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स अँड इंटरमिडिएट फिलामेंट्स. मायक्रोट्युब्युल आर मेडअप ऑफ प्रोटीन, ट्युबुलिन. कशानं म्हणलेले आहेत मायक्रोट्युब्युल? ते सांगितलेले ते. मायक्रोफिलामेंट्स आर मेडअप ऑफ द ॲक्टिन. इंटरमिडिएट फिलामेंट्स आर कंपोज ऑफ फायब्रस प्रोटीन, फुल स्टॉप. सायटोस्केलेटन हेल्प इन मेंटेन ऑफ शेप ऑफ सेल, इलेक्ट्रॉन कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल, मोबिलिटी ऑफ द सेल. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पेशीचं अंगुजन आणि प्रसरण पावणे, बरोबर? मोबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये होणारी हालचाल, कारण जिवंत असल्यामुळे पेशी हालचाल होतात, मृत्यू झाल्यानंतर ते होत नाही. पेशी आपल्याला हालचाल त्याची दिसत नसली तरी त्याच्यातलं मुवमेंट होत असतं, बरोबर आहे? त्याची हालचाल, म्हणून त्याची वर्किंग चालत असतं असा त्याचा अर्थ आहे. मोबिलिटी ऑफ द सेल, सेल ऑर्गनेल कॉमा चेंजेस इन शेप ऑफ द सेल अँड सेल डिव्हिजन. काय म्हणतो या ठिकाणी? चेंजेस इन शेप ऑफ सेल, पेशीचा त्या ठिकाणी आकार वाढतो आणि नंतर काय होतो, पेशीचं विभाजन होत असतं ना सुद्धा. आता विभाजन होत असतं नाही तर मी दाखवलं तुम्हाला, एका पेशी दोन कसे पेशी उलाल तर त्याच्यामध्ये आणखी सुद्धा बारकावे आहेत,
ते बारकावे नंतर त्याच्यामध्ये मी डिटेल शिकवत असताना त्या ठिकाणी सांगेन तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी सिलिया अँड फ्लॅजिल्ला. सिलिया अँड फ्लॅजिल्ला म्हणजे ह्याचा अर्थ असा की जसं आपल्या अंगावर जसं केस आहेत का नाही, बरोबर आहे. इतर प्राण्यांना पाण्यामध्ये राहणारे पाण्यामध्ये राहत असतील तर त्यांना काय असतं, काय असतं त्यांना सिलिया असतं. सिलिया म्हणजे केसासारखा भाग पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये त्यामध्ये तो पोहून आपलं पुढं निघत असतो. लक्षात आलं बरोबर. आणि फ्लॅजिल्ला म्हणजे कसं आहे की छोट्या प्राण्यांचं सांगतो. आता छोट्या प्राणी तर आपल्याला पाण्यात दिसतच नाही, बरोबर. पॅरामिशियम आहे, पॅरामिशियम माहिती आहे ना तुम्हाला, पॅरामिशियम त्याच्या सभोवताली बघा त्याच्या सिली आहेत बारीक 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 बारीक, त्याच्यामार्फत तो पाण्यात पोहतो. त्याच्यानंतर आणखीन एक पेशी प्राणी, आता त्यांना सिलिया नाही फ्लॅजिल्ला आहे. फ्लॅजिल्ला म्हणजे एकच असल्यासारखं त्या ठिकाणी असतं, शेपूट असल्यासारखं. आपल्याला लढवडायला तर दिसत नाही कारण तोच प्राणी एवढं सूक्ष्म आहे तर त्याचं शेपूट कसं दिसेल आपल्याला. मात्र ते शेपूट कसं असतं, ते कशात पोहतं, कसं पोहतो म्हणलं तर जसं पाण्यामध्ये साप कसा पाण्यामध्ये मुवमेंट करतो शेपटाची, ती त्या पद्धतीने एवढं लक्षात ठेवा असा त्याचा अर्थ. ओके चला, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो सिलिया आणि फ्लॅजिल्लाच्या बाबतीत. या ठिकाणी बघा आता इथं स्ट्रक्चर ऑफ द सिलियाचं या ठिकाणी स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. ते स्ट्रक्चर ऑफ सिलिया या ठिकाणी काय म्हटलेलं आहे हे थोडंसं याच्यामध्ये बघा. बघा त्याच्यामध्ये असणारे या ठिकाणी सेंट्रल मायक्रो ट्यूब्युल्स, सेंटरमध्ये असणारं सूक्ष्म ट्यूब्युल. त्याच्यानंतर रॅडियल स्पोक्स, बरोबर आहे. रॅडियल म्हणजे त्याच्या वरच्या बाजूने निघणारा भाग त्या ठिकाणी. इनर शीथ, इनर शीथ म्हणजे आतली त्याच्यातली जाडी, तिची जी काही असेल ती तिची जागा ती असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी नेक्सिन असं दिलेलं आहे एक पदार्थ त्या ठिकाणी असलेला. त्याच्यानंतर बी ट्यूब्युल्स, ए ट्यूब्युल्स, यालाच डबल्ड मायक्रो ट्यूब्युल्स असे म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर डायनिन आर्म, डायनिन आर्म. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन या शब्दाचा अर्थ लक्षात आला. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे त्याचं आवरण वरचं असा त्याचा अर्थ, बरोबर आहे. हे तुम्हाला या ठिकाणी जर सांगितलं. आता त्याच्यानंतर आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी माहिती या ठिकाणी सांगतो तुम्हाला. चला याच्यामध्ये या ठिकाणी बघत असताना बघा याच्यामध्ये काय म्हणतो कोण सिलियाच्या बाबतीत. सिलिया किंवा मायक्रो फ्लॅजिला दे आर फाईन हेअर लाईक मेम्ब्रेन. काय म्हणतो या ठिकाणी हे सिलिया आणि फ्लॅजिला कसे असतात, केसासारखे बारीक असतात, मेम्ब्रेन आवरणवर असतात. प्रोटोप्लाझ्मिक आउट ग्रोथ, प्रोटोप्लाझ्मिक आउट ग्रोथ म्हणजे जसं एखादा भाग पुढे आलेला असतो वाढून असा त्याचा अर्थ आहे आउट ग्रोथ. त्याच्यानंतर ऑकर इन द फ्री, हा आउट ग्रोथ दॅट ऑकर ऑन द फ्री सरफेस ऑफ द सेल, पेशीच्या पृष्ठभागावर असतो त्या ठिकाणी. दे जनरेट ए करंट इन फ्लुइड मीडियम. बघा दे जनरेट म्हणजे फ्लुइड मीडियम पाण्यासारखा पातळ भागामध्ये तो मुवमेंट करतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. फ्लुइड मीडियम फॉर पॅसेज ऑफ मटेरियल अँड लोकोमोशन. पॅसेज म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हालचाल करणे असं त्या ठिकाणी. सिलिया आर स्मॉल इन साईज, सिलिया छोटे असतात. अँड मे इन किंवा मेनी इन नंबर, खूप संख्येमध्ये असतात. सिलिया ॲक्ट्स ॲज ऑर एज कॉझिंग मुवमेंट ऑफ द सेल, पेशीच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी असणारे असतात. फ्लॅजिला आर लॉंगर अँड फ्यू इन नंबर, फ्लॅजिला मोठा असतो मात्र एकच असल्यासारखा असतो. फ्लॅजिला प्रेझेंट इन प्रोकॅरेटिक, प्रोकॅरेटिक बॅक्टेरिया आर स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ युकॅरेटिक फ्लॅजिला. सिलियम ऑर फ्लॅजिलम कन्सिस्ट ऑफ ए बेसल अँड बॉडी वॉल फ्लॅटमेंट शीथ, बरोबर आहे. त्याच्यानंतर बेसल पार्ट अशा पद्धतीने हे पूर्ण ह्याचं या ठिकाणी स्वरूप इथे झालेलं आहे. आणि बॉडीचं सरफेस याच्यामध्ये खाली दिलेलं आहे, ते पृष्ठभाग झाल्यानंतर आपण नंतरच्या भागामध्ये नंतरचं शीथ वगैरे जे दिलेलं आहे. बॉडी इज प्लेस्ड बाय ए आउटर पार्ट ऑफ द सायटोप्लाझम, इट डिराइव्ड फ्रॉम द सेंट्रिओल, द हॅज 9 स्पेरिकल स्ट्रिपलेस फायब्रिल्स शॉफ्ट अँड एक्सपोज्ड सिलिया ऑर फ्लॅजिला, इट कन्सिस्ट ऑफ टू शीथ, म्हणजे त्याचा आवरणाचा भाग दिलेला फक्त ते असा त्याचा अर्थ. तर इथे आपण या ठिकाणी स्टॉप करूया, नंतरच्या तासिकेमध्ये आपण पुढचा भाग आपण पुढे पाहूया. इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू आस्क मी, काही शंका हां बोलो बोलो सॉल्व बुजू काय आहे तो.